सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारांच्या मंत्रालयाद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना आणि राष्ट्रीय वनश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरित करण्यात आली, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमात वितरण करण्यात आले. यावेळी प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आदी उपस्थित होते. सुखद करण्याचा आम्ही ठरवलेला आहे. माझी आपल्याला सगळ्या असोसिएटेड संघटनांना विनंती आहे की जयप्रकाश गुप्ता इथे बसलेले आहे. एक आता सांस्कृतिक 20 तारखेला सायंकाळी कार्यक्रम आहे दिव्यांगांकरता आणि ज्येष्ठ नागरिकांकरता. आपण जरूर या कार्यक्रमाकरता या आणि त्याचा एक आनंद घ्या अशी आपल्या सगळ्यांची विनंती आहे. आपल्या सगळ्यांचं जीवन सुसह्य व्हावं, आपल्या जीवनामध्ये आनंद फुलावा आणि या आनंदातून आपलं जीवन आनंदमय व्हावं ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. खरं म्हणजे आपल्याला जरी साहित्य मिळालं असत तरी आपल्या सगळ्या दिव्यांगांची ज्येष्ठ नागरिकांची सेवा करून आपला आशीर्वाद आम्हाला जो मिळतो आहे ही आमचं सगळ्यात मोठं भाग्य आहे असं मला वाटतं. म्हणून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा असंच समाजातल्या शोषित पिढी प्रत्येकाचा चांगलं काम करण्याकरता आम्हाला प्राप्त होते. मला अतिशय आनंदाचा दयाशंकर तिवारीसाठी की ज्या दिव्यांगांना घर मिळाले त्याच्याकरता देखील 50,000 रुपये महानगरपालिकेने अनुदान दिले. म्हणजे जेणेकरून आपल्या स्वतःचं घर व्हावं, वयस्वी योजनेमधल्या आपल्या सर्व दिव्यांगांकरता ज्येष्ठ नागरिकांना विशेष रूपाने आयुष्य योजनेमध्ये वैद्यकीय सुविधा प्राप्त व्हाव्या आणि एवढंच नाही तर आपल्या गरीब लोकांकरता मातीची घरं व्हावी आणि आपल्या शहरातल्या बगीच्यामध्ये जाऊन आपल्याला आनंद मिळावा आणि आपलं जीवन सुसह्य व्हावं ही भावना या सगळ्यांची मागे आहे. आज दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे. आपली जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे. आपण अतिशय शांतपणे या सगळ्यांचा फायदा घ्या. शेवटच्या माणसाचं काम होईपर्यंत हा कॅम्प इथे चालणार आहे. इथे अनेक डेंटिस्ट डॉक्टरांनी, महाविद्यालयांनी, अनेक सेवाभावी संस्थांनी तुम्हाला या कामात मदत करण्याकरता त्यांनी पण आपल्या सेवा दिलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो त्यांना आणि माझ्या बरोबर यांच्या नेतृत्वाखाली रात्र दिवस या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले, मेहनत केली, त्या सगळ्यांनाही खूप आशीर्वाद देतो. कारण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांचं जीवन समृद्ध आणि संपन्न करण्याकरता निश्चितपणे उपयोगी पडतील असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ आणि आपल्या आदरणीय प्रधानमंत्री यांना विशेष रूपाने निवेदन करून आपल्या सगळ्यांची सेवा ही त्यांना जन्मदिवसाची भेट आहे असं म्हणून अर्पण करू. आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यांनी या भारत देशाला संपूर्ण विश्वामध्ये उंची देण्याचं काम केलं आणि भारत देश हा विश्वगुरु व्हावा हे स्वप्न ज्यांनी मुलाची बाबत पाळली. केंद्र सरकार ज्या पद्धतीने मोदींच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरता इथलं आपण इतक्या जोरात टाळावं की या शुभेच्छा दिल्लीला पोहोचल्या पाहिजे. जोरात टाळावं आपण माझे अभिनंदन आणि 500 वर्ष इतकं सुंदर पाण्यामध्ये जाणारे फवारे त्यातलं नागपूरचं संपूर्ण इसवीच्या 9-8 पासून 35,000 च्या वर नागरिकांना 35 कोटीच्या वर साहित्य वाटप करून समाजाच्या शेवटच्या दीड गरीब दुखऱ्या माणसांना आधार देण्याचं केवळ भाटणार नाही तर कर्तृत्वाचं आणि कर्तव्याचं दिव्यांगाला आधार देण्याचं काम आम्ही तिथे केलं. मी तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा देण्याकरता सर्वांनी धोरण मिळणार आपण त्यांच्याकडे वाटवूया. मी व्यासपीठावर सर्व लेखांचे माफी मागतो. आणि नुकतीला एक वर्षा बैठक आहे त्यामुळं सर्व व्यासपीठ नाव घ्यावं कारण त्या भागाचे आमदार आहे. त्याचे आभार मानतो. त्यांनी प्रवीण दटके आणि सर्वांनी एक प्रचंड मेहनत करून या
या योजनेचा लाभ देण्याकरता प्रचंड मेहनत घेतली, व्यासपीठाने मेहनत घेतली, आपल्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, त्यांचे मी आभार मानतो. आणि ही गोष्ट खरी आहे की देशामध्ये पर्यटन सांगितलं बरोबर आहे, याच्यामध्ये सांगितलं की देशामध्ये इतक्या लाख लोकांना, इतक्या दिव्यांगांना, इतक्या लाभार्थींना कुठेही देशामध्ये मी पूर्ण महाराष्ट्राच्या प्रभाव मोदींच्या वाढीच्या निमित्त आपला सेवा सप्ताहाच्या नीतीचे आम्ही अभ्यास करत होतो. सेवा सप्ताह हा कसा उत्तम होईल, 15 दिवसाचा सेवा सप्ताह आतापर्यंत मोदींच्या जन्मदिवसापासून 2 ऑक्टोबरपर्यंत महात्मा गांधी जयंतीपर्यंत 25 तारखेला दिलेल्या लोकांनी यांची जयंती हा पंधरवडा आहे. हा सेवा सप्ताहाचा नाव साजरा करताना मला आठवलं की सर्वात उत्तम काम या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं तर नितीनजींनी केलं असं एक कार्यक्रम आम्ही आपला रिपोर्टही सुद्धा काल आम्ही केंद्र सरकारला पाठवला, केंद्रीय भारतीय जनता पक्षाला पाठवला, याकरता की उत्तम काम जर देशामध्ये कुणी केलं ते दिव्यांगांना आधारपर्यंत काम आम्ही नितीनजींनी केलं. आणि वयस्क योजनेचा लाभ आपल्या या नागपूरमध्ये आपल्या सर्व व्यासपीठांच्या सहकार्याने झाला. मी राज्याच्या भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून नितीनजींचा खूप खूप आभार मानतो. त्यांचे आभार मानतो कारण हा सेवा सप्ताहाचा पहिला कार्यक्रम आहे आणि अत्यंत चांगला भक्तीची त्यावर नागरिकांना 25,000 वर साहित्य मिळणार आहे. हे उत्तम काम आणि जे काम करायला पाहिजे निवडणाऱ्या व्यक्तीने मला तुमचे आभार मानायचे आहे की जे मतं खासदार होण्याकरता नितीनजींनी घेतले, ज्या बटनवर तुम्ही कमळाच्या बटनवर तुम्ही त्यांना मत देऊन त्यांना खासदार केलं, मला वाटलं त्यांनी एका भक्तांचं जे आपलं मताचं कर्ज असतं, शेवटी भक्तांना आपण करतो ते मताचं कर्ज असतं, माननीय नितीनजींनी आपल्या सर्वांचं मताचं कर्ज कितीतरी कोटी माझ्यासाठी परत केलं आहे नागपूरला, की नागपूरची जनता आपल्याला कधी विसरणार नाही एवढं व्यक्त करणारे माझ्या धन्यवाद. सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.